आमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो तासाच्या तासा आणण्याचा प्रयत्न हा आमचा आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे. सो आमच्या या प्रयत्नाला तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी आणि साथ द्यावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. मग नाही, मला असं वाटतं की संभाजी महाराजांवरती सिरियल येते आणि जसं अमोल म्हणाला तसं की तरुण पिढीला ही बघावीशी वाटेल. मलाही खरंच असं वाटतं की तरुण पिढीनी बघावी. ह्या सिरियलच्या निमित्ताने किंवा काम करते म्हणूनसुद्धा मला खूप असं वाटतं की आता मी माझ्या मुलांनासुद्धा ती दाखवण्याचा प्रयत्न करीन की संभाजी महाराज काय होते, कोण होते. त्यामुळे म्हणजे जसं अमोल म्हणाला तसं की प्रत्येक तरुण पिढीने ही बघावी, खूप शिकायला मिळेल. संभाजी महाराजांच्या आईची भूमिका करायला मला मिळाली आहे तर मी खूप खूप नशीबवान समजते स्वतःला. आणि जस्ट तुम्हाला उत्सुकता आहे तशी आम्हालाही उत्सुकता आहे, कारण आम्ही नुसतं शूटिंग करतो आहे. कधी एकदा ती एअरवर येते आणि आम्हालाही बघायला मिळते आहे ह्यासाठी आम्हीही थांबलो आहे. तर मला वाटतं की आपण एकत्रच बघणार आहोत की सिरियलमध्ये काय घडतं आहे ते. ह्या मालिकेत म्हणजे ह्या इतिहासात मी काम करते आहे आणि मला ती भूमिका करण्याचा मी जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजते, कारण अशा एवढ्या मोठ्या प्रोडक्शन म्हणजे जगदंब क्रिएशन्स हे साधारण म्हणजे फॅमिली आहे, अशा सुंदर घरामध्ये मी एक भाग आहे त्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि मी ह्या मालिकेमध्ये संभाजी महाराजांच्या आईचा रोल करते आहे, पुतळाबाईचा. सो मी खूप खुश आहे, खूप खुश आहे. आम्ही या प्रोजेक्टमध्ये किंवा या कलाकृतीमध्ये आम्ही जेवढी जणं आहोत ते सगळे नशीबवान आहेत की काहीतरी पुण्याई असेल जे आम्हाला आज हे जगायला मिळतं आहे. छोट्या छोट्या मुलांनाही आता इतिहास लवकरात लवकर कळणार आहे आणि तो इतिहास कळत असताना आमचाही त्याच्यात खारीचा वाटा आहे, याबद्दल मी भाग्यवान आहे असं मानते.